श्री स्वामी समर्थ देवघर किंवा पूजागृह घराच्या ईशान्येस ठेवणे शुभ मानले जाते। घरातील परमेश्वराच्या मूर्ती पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे असतील याकडे लक्ष द्यावे। देवघरात गणपती श्री लक्ष्मी व सरस्वती यांच्या उभ्या आविर्भावातील मूर्ती ठेवणे टाळावे। भैरव नरसिंह व दुर्गा या देवतांची स्थापना दक्षिणायनाच्या काळात करावी। देवघरात देवतांना कधीही कोपऱ्यात ठेवणे टाळावे। यासोबतच भंगलेली मूर्ती ठेवू नये। देवघराचे दार सहसा उत्तर किंवा पूर्व दिशेने ठेवावे। घराची इमारत एकापेक्षा जास्त माळ्यांची असल्यास देवघर तळमजल्यावर असलेले अधिक चांगले। देवघरास रंग देताना अधिक काळजी घ्यावी। देवघर घडवण्यासाठी मौल्यवान दगड वापरला जातो। देवघरासाठी पांढरा किंवा पिवळा रंग शुभ समजला जातो। देवघराजवळ चप्पल किंवा वाहने ठेवू नयेत, यामुळे कुटुंबात वाद कलह वाढण्याची शक्यता असते। देवघर किंवा पूजा घरात कसल्याही प्रकारची टाकाऊ सामग्री ठेवू नये। देवघराच्या नजीक वर किंवा खाली स्वच्छतागृह नसेल याची दक्षता घ्यावी। घरातील विशेषतः मोठ्या मंडळींच्या हृदयात देवघरास विशेष स्थान असते। घरात छोट्या जागेत अगदी सुंदर सुबक देवघर बनविण्याकडे गृहिणींचा कल असतो। देवघर म्हणजे घरात शांती समृद्धीचे प्रतीक मानले जाते। वास्तुशास्त्राचा आधार घेऊन देवघराची योजना केल्यास शास्त्रीय अधिष्ठान